उठू. ओबीसी आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात वक्तव्य. अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची बैठक, 123 गावातील मराठा बांधव उपस्थित राहणार. बैठकीनंतर जरांगींची पत्रकार परिषद. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. बैठकीत मराठा, ओबीसी आरक्षण, गोळीबार प्रकरण, भुजबळांच्या राजीनाम्यावरही चर्चेची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आज रत्नागिरीतील शिवसैनिकांशी साधणार संवाद. सामंतांच्या मतदारसंघात ठाकरेंची सभा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर. जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात करणार पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर निलंबित. बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याचा ठपका.